एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच S2K सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन S2K मोबाईल नंबर 98 22 39 79 74। ऐन दिवाळीच्या दिवशी ठेचा भाकर आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले निषेध आंदोलन। अतिपावसामुळे शेतात नापिकी आली। मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात सरसकट मदत देण्याचे जाहीर केले होते, परंतु अद्यापही शासनाची मदत मिळाली नाही। इतकेच नव्हे तर 1 रुपयात पीक विमा काढला, त्यांच्याकडूनही अजून कोणती मदत मिळाली नाही। सोयाबीनचे एकरी केवळ 2 क्विंटलचे उत्पादन निघाले असून कापूस बोंड आळीमुळे उत्पादन नगण्य आहे। शासन तुपाशी व शेतकरी उपाशी अशी परिस्थिती झालेली आहे। शेतकऱ्यांची दिवाळी चटणी भाकर खाऊन होत असताना कोणीही त्यांच्या पाठीशी नसल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत असून आम्ही सुद्धा दिवाळी चटणी भाकर खाऊन दिवाळी साजरी करत आहोत, हा संदेश देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चटणी भाकर खाऊन शासनाचा निषेध करण्यात आला। या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रायपुरे, मलकापूर शहराध्यक्ष अरुण अग्रवाल, डॉक्टर सुभाष तलरेजा, युवा नेते शुभम लाहुळकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। जुलै महिन्यामध्ये जे ढगफुटी आपल्या नांदुरा आणि मलकापूर दोन्ही तालुक्यामध्ये झाली, त्या ढगफुटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे फार मोठे नुकसान झाले, तसेच जमीन सुद्धा खरडून गेली। त्या दरम्यान आपल्या महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन, पावसाळी अधिवेशन सुद्धा सुरू होतं आणि अधिवेशनामध्ये आपले आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी घोषणा सुद्धा केली होती की शेतकऱ्यांची जमीन जे खरडून गेलेली आहे आणि जे ज्यांचं जे नुकसान झालेलं आहे, आम्ही सरसकट मदत हे अधिवेशन झाल्यानंतर ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही पैसे टाकणार आणि ज्यांची जमीन खरडून गेली, जे नापिकी झाली, त्यांना खूप मोठा मोबदला आम्ही महाराष्ट्र शासनाने घोषणा केली जिल्हा अधिवेशनामध्ये। परंतु दिवाळीसारखा सण आला, शेतकरी बिचारा बँकेत जाऊन चकरा मारतो, कुठल्याच एका शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा नाही। दुसरी गोष्ट, शासनाने जो पीक विमा योजना चालू केली, 1 रुपयामध्ये शासन म्हणते आम्ही पीक विमा भरून घेतो आणि शेतकऱ्याला याची मदत मिळेल, परंतु या इथं ढगफुटी झाल्यामुळे प्रचंड शेतकऱ्या नुकसान झालेलं आहे, परंतु एकाही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सुद्धा आलेले नाही। तर आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे की अतिपाऊस झाल्यामुळे या ठिकाणी दोन्ही तालुक्यामध्ये शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालं, नापिकी झालेली आहे। अहो, जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे जे पिकाचं जे नुकसान झालेलं आहे, शेतीला सोयाबीन आज 1-3 क्विंटलच्या वर शेतकऱ्याला उणे राहिलं आणि कापसं जे होते, जे कपाशी पाण्याची सुद्धा जे होती, ते बोंडअळीमुळे शेतकऱ्याला ते ओखरून टाकायला लागली आणि अशा परिस्थितीमध्ये हा शेतकरी हवालदिल झालेला आहे। आज शेतकऱ्याच्या घरामध्ये दिवाळी हे अंधारात आहे, शासन तुपाशी आहे, शेतकरी उपाशी आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही या शासनाचा जाहीर निषेध करतो आणि शेतकऱ्याची दिवाळी जर चटणी भाकरवर होत असेल तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा या ठिकाणी आज दिवाळी चटणी भाकरवर या ठिकाणी हे करणार आहे।